कल्याण डोंबिवली शहराच्याच नव्हे तर संपूर्ण MMR रिजनच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्वाकांक्षी कल्याण तळोजा मेट्रो 12 प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचं काम सुरू झालंय. या प्रकल्पाचे फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच काही दिवसात या मेट्रो 12 प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला कल्याण APMC मार्केट रोड येथे या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. यानंतर सध्यास्थितीत डोंबिवलीच्या कल्याणशील रोड परिसरातही मेट्रो 12 काम सुरू झालंय. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागतोय. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुंबई ठाणे नवी मुंबईला जाणारा नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून त्यांचा प्रवासाचा वेळ कमी व्हावा आणि जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध व्हावेत, वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान व्हावी यासाठी डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. कल्याण तळोजा मेट्रो 12 हा यापैकी एक महत्वाचा प्रकल्प आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल 5,865 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ठाणे आणि यापुढील कल्याण डोंबिवली या शहरांसाठीही मेट्रो मार्गाची उभारणी केली जाते. या अंतर्गत ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील काही गावे तसेच पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. 19 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यात 19 स्थानक आहेत. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यावर नियमित स्वरूपात 2.5 लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.